आनंदी पहाट, भगवंत कृपेचा साक्षात्काराची आज ज्ञानेश्वरी जयंती। जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे तिया परिश्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळुवार पण चित्ता आनुनिया। ज्ञानेश्वर माऊली। आज देशभरातील भक्तगणांचा आनंदी दिवस। इसवी सन 1290 ज्ञानेश्वरी या अलौकिक ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वर माऊलींनी केली। मराठी जनांचा हर्ष आगळाच। ही मराठी भाषा जी अमृताशीही पैन जिंकू शकते याचे प्रत्यंतर प्रत्येक ओवीत येते। शिवाय आज चक्क 21 भाषेत ज्ञानेश्वरीचे भाषांतर झाले आहे। ज्ञानेश्वरीलाच गीतोपदेश भावार्थ दीपिका पण म्हणतात। श्रोत्यांशी संवाद साधत सांगितलेला ग्रंथ सच्चिदानंद बाबांनी लिहून काढला। या ग्रंथाचे श्रेय माऊली त्यांचे गुरु निवृत्तीनाथांना देतात। अहमदनगर जिल्ह्यात नेवासे येथे ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याचे दर्शन आजही भक्त घेतात। तर माऊलीच्या संजीवन समाधी स्थळाला देवाची आळंदी मानतात। संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या शुद्ध प्रतीचे संपद भाद्रपद वद्यषष्ठी रोजी केले म्हणून आज जयंती। भगवद्गीतेचे महत्त्व जगमान्य आहे। आजही धर्म प्रांत भाषाभेद आडवा न येता 40 परकीय भाषेत ज्या गीतेचा अनुवाद झालाय, अमेरिकेत 90% विद्यापीठात जी अभ्यासक्रमात आहे, जगभरातील इस्कॉन मंदिराद्वारे लोक गीता ज्ञानाचा लाभ घेत आहेत असे हे ज्ञान माऊलींनी आपल्या भाषेत उपलब्ध केलेत। गीतेवर दिग्गजांनी भाष्य केलेत, पण माऊलीच्या या ग्रंथाला दिंडीतून मिरवण्यात येते असा मान आहे। माऊलीच्या भाषेचे सौंदर्य वर्णन करताना दिग्गजांची दमछाक होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माऊली स्वतःविषयी एक शब्दही बोलत नाहीत। 18 अध्यायाने समाजाला भक्तिप्रवण केले, समतेचा पुरस्कार केलाय, सर्वांसाठी भक्तिमार्ग प्रशस्त केलाय। कर्मयोग सांगताना कर्म करावेच लागणार, फक्त ती कर्म भगवंताला रुचणारी अर्थातच चांगली करा असे सांगितले। माऊलींचा जगाविषयीचा करुणाभाव फारच उदार आणि विशाल होता। या ग्रंथाच्या शेवटी ते प्रसायदान पसायदान मागतात। दृष्ट नष्ट होत असे न म्हणता तर ते सत्कर्माला लागोत, सर्वांमध्ये जीवाभावाची मैत्री होवो ही विश्वकल्याणार्थ मागणे मागतात। आज 700 वर्षाहून अधिक काळ जी भक्तिमार्गाने वाटचाल सुरू आहे ती याच 76 संपूर्ण तत्वज्ञानी ग्रंथामुळे। हा ग्रंथ वाचणारा, श्रवण करणारा, अनुसरणारा सुखिया झाला हे सत्य आहे। म्हणूनच म्हणतात ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी। अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ज्ञान कळो आले, तुझा तूची देव तुझा तूची भाव, उठला सदैव अन्य तत्वी, मुरडुनिया मन उपजलासी चित्ते, कुठे तुझं रीते न दिसे राया, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरभरी वाती शून्य झाल्या, वृत्तीची निवृत्ती अपना सकट, अवघेची वैकुंठ चतुर्भुज, निवृत्ती परमानुभव नेमा, शांतीपूर्ण क्षमा ज्ञान देवय।